नमस्कार, जय गजानन। मी सुरेश भालेराव, गजानन भक्त पुष्पमाला वेद अंतर्मनाचा या मालिके अंतर्गत आज आपण 14वे पुष्प गुंफणार आहोत। सर्वप्रथम माझ्या वहिनी सौ रश्मी रमेश भालेराव यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। तर मंडळी, आज आपण सर्वात सुपरिचित असलेल्या गजानन बावांनी चे रचयिता वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असे श्री सुरेश दादा शेवडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आदरयुक्त प्रेमाने लोक त्यांना सुरेश आबा म्हणतात। आबांचा जन्म 1935 साली झाला। त्यांचे शिक्षण एमए एमएड असे झाले। त्यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषांवर चांगलेच प्रभुत्व आहे। 1976 पासून पूर्ण वेळ ते कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इत्यादी करतात। आजवर त्यांचे 11,000 पेक्षाही अधिक कार्यक्रम झालेले आहेत। आबांनी आजवर 15 देशांना भेटी दिलेल्या आहेत। त्यात मुख्यत्वे करून अमेरिका, इंग्लंड, कॅनडा यासारखे प्रगत देश आहेत, जिथे त्यांची शेकडो व्याख्याने झाली। एकट्या अमेरिकेचा त्यांनी 7 वेळा दौरा केलेला आहे। तेथील तब्बल 85 शहरांमध्ये सुमारे 550 प्रवचने केलेली आहेत। रामायण, महाभारत, शिवचरित्र, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, उपनिषदे, हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, छत्रपती संभाजीराजे इत्यादी विविध विषयांवर ते प्रवचन करतात। खरं तर रामायण, महाभारत हे एवढे महान ग्रंथ आहेत की त्यांचा अभ्यास करून त्यावर बोलणे यासाठी हा जन्म सुद्धा अपुरा आहे। पण सुरेश आबांची त्या व्यतिरिक्त गीता, ज्ञानेश्वरी, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, छत्रपती संभाजीराजे अशा विविध विषयांवर ते लीलया प्रवचन करतात। हे आणखी कमी म्हणून की काय, तर त्यांची 12 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत, आणि ती म्हणजे 9 महर्षी, चित्रगुप्त एक शास्त्रीय सिद्धांत, 1971 चे अभिमन्यू, शांती पर्व कथासार, शेवडेजींची अमेरिकेतील प्रवचने, महाभारत व्यासांचे आणि चोप्रांचे, शंभूराजे, भारतीय संस्कृती, पुत्र अमृताचा, कथा भारत, मम सुखाची ठेव आणि आपणा सर्वास सुपरिचित असलेली गजानन बावन्नी। अशा या महान पुरुषास एकही शासकीय पुरस्कार किंवा सन्मान मिळू नये हा केवढा दैव दुर्विलास। आपण सर्व शासनास विनंती करूया का की त्यांनी याकडे लक्ष द्यावे। असो, चला तर मग सुरेश आबांना भेटूया आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारूया। जय गजानन। जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्त जना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह तू परिविदेह तू, देह असुनी देहातीत तू, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रकटोनी, उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट। नमस्कार, मी सुरेश भालेराव। ते तितकंसं महत्वाचं नाही, महत्वाचं हे की आज आपण कोणासोबत गप्पा मारणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असे सुरेश दादा शेवडे। नमस्कार दादा। नमस्कार। आदरांनी सर्व लोक यांना सुरेश आबा म्हणतात।
तर आपणही त्यांना सुरेश आबास म्हणूया. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायच्या आधी एक आपली संस्कृती एक आपली पद्धत म्हणून त्यांचा आपण शाल नारळ देऊन सत्कार करूया. तर आवा शाल नारळ घेऊन तुमचा सत्कार आणि तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. धन्यवाद. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. आवा आपण मूळचे कुठले? आमचं शेवटी घराणं मूळचं राजापूर रत्नागिरी जिल्हा कोकण. बर. पण माझे आजोबा हे प्रकांड पंडित होते, षडशास्त्री होते आणि वयाच्या 26व्या वर्षी ते 6 शास्त्रांचे शास्त्री होते. म्हणजे एक शास्त्राचा अभ्यास करायला 12 वर्ष लागतात एक तर. हां. पण ती 6 शास्त्र जी आपली आहेत ती सगळी त्यांची तयार होती आणि त्यांचं पांडित्याबद्दल ते इतके प्रसिद्ध होते की बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी त्यांना बडोद्याला नेलं, वाजत गाजत पालखीतून नेलं आणि तिथे त्यांची नेमणूक केली पाठशाळा संस्कृत पाठशाळेवर आणि तिथे वेदांतचं तत्वज्ञान वगैरे ते शिकवायचे. पण ते अल्पायुषी झाले त्यामुळे पुढे त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा ही दोनच अपत्य झाली आणि ते माझे वडील हे त्यांचे चिरंजीव. ते 6 महिन्याचे असताना आमचे आजोबा गेले आणि त्यामुळे आमच्या वडिलांना पुढे स्वतःचा अजून एक पद्धतीने शिक्षण घ्यावं लागलं त्यामुळे ते त्या काळामध्ये शिक्षण घेतलं, कोकणात परत गेले राहिले. पण महाराजांनी त्यांना शिक्षण झाल्यावर परत बोलवून घेतलं आणि बडोद्यात नोकरी दिली. तेव्हापासून मग आमचे वडील बडोद्यात राहिले त्यामुळे माझाही जन्म बडोद्यामध्ये झाला 1935 साली. आणि मी आमच्या वडिलांचं 5वं अपत्य. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये आधीच्या दोघी बहिणी आमच्या लवकर गेल्या झाल्या झाल्या आणि माझ्यानंतरही त्यांना आणखी 4 अपत्य झाली. त्यातल्याही दोघी जण गेले. आम्ही एकंदर 9 अपत्य जन्माला आलो आमच्या आईची पोट. आणि मी बदला गमत अशी की त्यातल्या दोघी मोठ्या दोघी धाकट्या या लहानपणीच गेल्या. उरलो आम्ही 5 त्यात पुन्हा मी मधला. अच्छा. आता माझा मोठा भाऊही गेलाय आणि एक धाकटी बहिणी गेलीये. आता मी 3 आहोत तरी मी मधला. चालत. बरं. तुमचं शिक्षण एम ए बी एड पर्यंत झालं. एम ए एम एड त्या काळात MA MED. आता आजोबा एवढे प्रकांड पंडित आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे मग त्यांचा नातू आधुनिक शिक्षणाकडे वळला नाही कारण ते लवकर गेले. त्यामुळे त्यांच्या मुलाला सुद्धा ते शिक्षण घेता आलं नाही. बरं. आमच्या वडिलांना सुद्धा नाही घेता आलं. अच्छा. पण धोपेश्वरचे नाना महाराज पुराणिक म्हणून एक सत्पुरुष होते कोकणात. अच्छा. ते मला म्हणाले की अण्णा तुझ्या रूपाने जन्माला आलेले आहेत. म्हणजे माझे जे आजोबा होते तेच माझ्यात आहेत असं त्यांनी म्हटलं. मला त्याचं बरं वाटलं मनाला. पण त्यात काही सत्य हे आहे की मी शास्त्रांचा अभ्यास केला नाही कुठल्याही शास्त्रशाळेत. इकडे मी आधुनिक शिक्षण घेतलं पण तरीही शास्त्रीय सिद्धांतात मी कुठेही कमी पडत नाही आणि मी अभ्यास स्वतः वैयक्तिक रीतीने केला आणि त्यामुळे वेद शास्त्र उपनिषद यांचा अभ्यास करताना मला सिद्धांतांचं परिपूर्ण यथार्थ ज्ञान झालं आणि त्यामुळे कुठेही माझा अपसिद्धांत होत नाही. मी प्रवचन करतो याच्यामध्ये गावोगावी जाऊन ठिकठिकाणी पण माझ्यात अपसिद्धांत होत नाही. त्यामुळे धर्माच्या सिद्धांतांमध्ये गफलत करत नाही मी कधी. याचं कारण काय तर त्यांनी सांगितलं ते शक्य असू शकेल. होऊ शकतं. पूर्वजन्मीची स्मृती आपण म्हणतो ती जरूर असेल. त्या ज्ञानाचा उपयोग झालेला आहे कारण इतक्या विविध विषयांवरती तुम्ही प्रवचन करता तर ते सहज शक्य नाही. त्याला अभ्यास लागतो आणि तुम्ही तर म्हणता की तसा तुम्ही शास्त्रशुद्ध अभ्यास आजपर्यंत केलेलाच नाही आणि तरी तुम्ही एवढे देता एक प्रवचन म्हणजे पूर्वजन्मीचं काहीतरी असंच पाहिजे. आता तुम्हाला कधी जाणवलं की तुम्ही असे प्रवचन करू शकता किंवा कधी असं वाटलं की तुम्ही प्रवचन करावेत आणि एवढ्या विषयांवर? गमत अशी की मी जेव्हा लहान होतो तेव्हा 9व्या 10व्या वर्षातच माझ्या वडिलांना असं वाटलं की मला भगवद्गीता शिकवावी. असे आम्ही भाऊ तिघे जण. तिघ्या भावामध्ये माझा मोठा भाऊ होता तो थोडासा त्याला ऐकू कमी येत होतं आणि अशक्त प्रकृतीचा होता त्यामुळे तो घरात एकंदरीत उपेक्षित होता कारण त्याच्याकडून काही अपेक्षा नव्हती. धाकटा भाऊ माझा चांगला शिकला
तो इंजिनिअरिंग झालं, शिक्षण केलं, त्यांनी मोठा इंजिनियर म्हणून नोकरी केली, पण याची त्याला आवड असेल असं वाटत नाही. माझ्या वडिलांनी माझ्यात काय पाहिलंय मला माहीत नाही, पण मला 8व्या 9व्या वर्षापासून त्यांनी भगवद्गीता फक्त मला शिकवायला सुरुवात केली. बडोद्याला आमचं घर मोठं होतं, म्हणजे 2100 चौरस फुटाचं घर होतं, आणि त्या घरामध्ये झोपाळा होता. त्या झोपाळ्यावर सकाळी वडील बसायचे, मला जवळ बसवायचे, आणि धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी संथा देऊन त्यांनी गीता पाठ करून घेतली. 12व्या वर्षी माझी 18 अध्याय भगवद्गीता भागत झाली आणि तिचा पुढे जीवनात उपयोग झाला. परंतु त्याची आवड इतकी होती की मी रिकाम्या वेळात सुद्धा गीता बनत असायचा. ती आपली तोंडपाठ राहावी याची मला आवड होती. आणि गीतेतला सिद्धांत, गीतेतलं ज्ञान माझे वडील मला समजावून सांगायचे, त्यामुळे ते समजून घेता घेता मला इतकं त्याची आवड उत्पन्न झाली की मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. वा, गमत अशी की कथा कीर्तनकार बडोद्यात यायचे. आमच्या घरापासून जवळच एक रामदासी मठ होता. त्या मठामध्ये श्रावण महिना, चातुर्मास, चैत्र महिना असे महिना महिना किंवा 4-4 महिने कार्यक्रम सारखे चालायचे, आणि त्यामुळे बाहेरचे नामवंत कीर्तनकार त्या काळात येऊन चातुर्मास वगैरे करायचे. आणि आमच्या घरापासून ते जवळ होतं आणि मला ऐकायची आवड होती, त्यामुळे मी अगदी नियमित जाऊन बसायचा. म्हणजे इतकं की माझी जागा ठरल्यासारखी होती की कधी जर दुसरा माणूस कुठे बसला तर शेवटची माणसं म्हणायची, अहो उठा, तो शेवट्यांचा मुलगा इथे येणार आहे बसायला. आणि मी हजारो व्याख्यान प्रवचन ऐकली आणि त्यातल्या कीर्तनकारांचं जवळ जाऊन मी आख्यानं लिहून घ्यायचा, त्यांच्याकडे जायचा, ती पाठ करायचा. आणि पुढे शेवट म्हणजे साधारण 52 सालाच्या सुमाराला कोपरकर बुवा बडोद्यामध्ये आले. त्यांनी मला खूप जवळ केलं, माझ्यातल्या गुणांची खरी त्यांना परीक्षा झाली आणि मला त्यांनी आख्यानं दिली आणि बोलवायचे आपल्या खोलीवर आणि त्याच्या चाली माझ्याकडून म्हणून घ्यायचे. त्यामुळे पहिलं कीर्तन त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो आणि योगायोगासाठी शाळेतही पेटी तबला वाजवणारी मुलं माझ्या बरोबरची ओळखीची होती, ती मला कीर्तन साथ फिरायची अशी आम्ही कीर्तन तयारच करून योजना केलेली होती. वा वा. बरं, आता प्रश्न असा पडतो की तुम्ही म्हणता परिस्थिती तुमची यथातथाच होती, असे खूप काही नाही, आणि शिक्षण झाल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून नोकरीला होते, आता त्यावेळी शिक्षकांचा पगार तो काय असणार, पण त्यातही तुम्ही एवढ्या देशांचे दौरे केले. आज लोक दुसऱ्या परदेशात जातात येतात ती गोष्ट वेगळी, पण आजपासून एक 10-20-25 वर्षापूर्वीचा 30 वर्षापूर्वीचा काळ असा होता की परदेशात म्हणजे हात दाखवून विचारायचे की परदेशात जाण्याचे योग आहेत का मला सांगा. मग अशा वेळी तुम्ही इतक्या देशांमध्ये गेला आणि तिथे प्रवचन, हे कसं काय शक्य आहे? तुमचा प्रश्न अतिशय संयुक्तिक आहे मुख्य म्हणजे, आणि गमत अशी की मी कधीही आयुष्यात मनात विचार केला नव्हता की आपण परदेशात जाऊन प्रवचन करावे, कधीच मनात आलं नव्हतं, ईश्वराच्या मनात होत. आणि म्हणून एक दिवस, म्हणजे तारीख सांगतो तुम्हाला, 26 जून 1980 या दिवशी अचानक घरी एक पत्र आलं. बर, 80ची गोष्ट आहे, म्हणजे त्यावेळी मी आता भरपूर पुढे गेलेलो होतो वयाच्या मनाने, तर त्यावेळी जे पत्र आलं ते बघून मी का चकित झालो की जागतिक हिंदू कॉन्फरन्स, वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्स ही अमेरिकेत पाहिजे होती बॅटल रूटच्या ठिकाणी, आणि तिथलं मला आमंत्रण भारतीय भारताचा प्रतिनिधी म्हणून मी यावं असं आमंत्रण आलं. पण गमत अशी होती, ते पत्र आलं 26 जूनला आणि ती परिषद होती 5 जुलैला. अरे बाप, म्हणजे जेपने 5 दिवस मध्ये या 8 दिवसामध्ये माझा पासपोर्ट पासून गोष्टी होणार की का, त्यामुळे हे अशक्य आहे. पण मी आपल्या सपूर्वी दैववादी आहे, जर देवाची इच्छा मी जाणव अशी असेल तर मी का थांबावं, हे आमंत्रण आलंय तर न जाणू देवाची इच्छा असावी, मग मी थांबण्याच्या ऐवजी पासपोर्ट नाही मिळत हे तरी क्लिअर करून घेऊया, नाहीतर मिळवाय प्रयत्न करूया. पण लगेच त्यावेळी मी स्कूटर वापरायचा, मी स्कूटर घेऊन बडोद्याला, हे मी मुंबईच बोलतो त्यावेळेला, तर मुंबईला पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे कुडतरकर म्हणून अधिकारी होते, त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट गेलो आणि त्यांना भेटलो. म्हटलं सर हे पत्र आलंय ना, मी काय करू. त्यांनी ते पत्र बघितलं आणि मला आश्चर्य वाटेल असं उत्तर दिलं. ते म्हणाले छान आहे, म्हणे पत्र आलंय तुम्हाला, तुम्ही जा ठीक आहे, पण कसं कसं कसं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, यू आर द प्रॉब्लेम.
ते म्हणाले काय म्हणताय काय म्हणाले अहो सर पासपोर्टचा अर्ज सुद्धा मी अजून दिलेला नाही आणि दोन दोन महिने लागतात पासपोर्टला असं मी ऐकतो तुम्ही कसं जाणं शक्य आहे उद्या देतो म्हणाले पासपोर्ट अक्षरशः त्यांनी त्या दिवशी मला लगेच फॉर्म दिला आणि म्हणायचे राहता कुठे म्हणजे चेंबूर तर म्हणजे जाताना दादरला एखाद्या स्टुडिओत जा तुमचे फोटो काढून घ्या पासपोर्ट साईज फोटो 8 पाहिजेत म्हणून त्याला सांगून ठेवा आणि तुम्ही चेंबूरला जाऊन हा फॉर्म रात्री भरा त्यानंतर तुम्ही त्यांनी एक नाव सांगितलं एका माणसाचं BASC मध्ये की ते क्लास 1 ऑफिसर आहे रात्री 9 वाजता त्यांच्याकडे जा मी त्यांना फोन करून ठेवतो ते तुम्हाला सही करून देते आणि उद्या सकाळी त्या स्टुडिओतून फोटो घेऊन 10:30 माझ्या ऑफिसमध्ये बरं सर हे सगळं ठीक आहे पण मग पासपोर्ट केव्हा मिळेल तो 12 वाजता येत येतो अरे वा आणि अक्षरशः याप्रमाणे करून दुसऱ्याशी 10:30 मी आलो आणि त्यांच्याकडे जो फॉर्म वगैरे दिलं तर ते म्हणाले 3 वाजता या नाही आणि 3 वाजता माझ्या हातात पासपोर्ट पाहिजे एवढा मोठा चमत्कार आहे एवढा चमत्कार मी ही ईश्वराची इच्छा असल्याचं याच्यावरती पावती कोणती कारण आज तुम्हा लोकांना सांगतो की आज आपल्याला पासपोर्ट 8 दिवसात 15 दिवसात तात्काळमध्ये सवय आता आपल्याला मिळू शकतो पण त्या काळात पासपोर्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ती सुद्धा 24 तासात म्हणजे हा केवढा मोठा चमत्कार आहे ही देवाचीच इच्छा आहे बाकी दुसरं काही त्याच्या पुढची गोष्ट की दुसऱ्या दिवशी मी व्हिसाच्या ऑफिसमध्ये हो तो एक अडथळा दुसरा अडथळा तिथे अमेरिकन कॉन्सुलेट त्यांच्या समोर मी गेलो त्यांना ते दाखवलं पासपोर्ट दाखवला म्हटलं मला व्हिसाची जरूर आहे असं त्यांनी ते बघितलं आणि मला म्हणाले विल यू डेफिनेटली कम बॅक तर म्हटले सर आय गॉट वाईफ अँड चिल्ड्रन हाऊ कॅन आय स्टे देअर तो मला एव्हरीबडी हॅज गॉट वाईफ अँड चिल्ड्रन दे गो देअर अँड गेट अनदर वाईफ मला म्हटलं स्टे देअर तर एक मिनिट थांबलो म्हटलं सर लेट्स हॅव अ डील व्हॉट डील म्हणे बट आय कीप माय वाईफ अँड चिल्ड्रन विथ यू अंटिल आय कम बॅक तो म्हणा यू आर ए वंडरफुल मॅन म्हणे आणि तिथेच सही करून व्हिसा दिला त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्हिसा मिळाला तिसऱ्या दिवशी तिकीट मिळाले आणि मी चौथ्या दिवशी फ्लाईट घेतली 5व्या दिवशी मी पोहोचलो 5 फ्लाईट घेऊन कधी विमानाचा प्रवासाचा हा अनुभव नव्हता तर बॉम्बे हे लंडन न्यूयॉर्क न्यूयॉर्क ॲटलांटा न्यू ऑर्लीन्स टू बॅटन रोज अशा फ्लाईट्स घेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8 वाजता बॅटन रोजला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर ज्यांनी तो मूळ पत्र पाठवलं होतं त्यांचा रेसिडेन्शियल नंबर होता बर त्या नंबरवर विमानतळावरून मी फोन केला की मी आता उतरलो इथे पुढे मी काय करू एकही माणूस माझ्या नात्यातला किंवा ओळखीचा सुद्धा त्यावेळी अमेरिकेत नव्हता तर हे ज्यावेळी मी त्यांना विचारलं तर बाईने उतरलं फोन उचलला होता पंजाबी बाई होती ह्याची फोन बोलून आहे तर मी सांगितलं महेश शेवडे इंडियाचे आला हो कॉन्फरन्स केली आहे का हो तर म्हटलं एअरपोर्टवर का बेसिकली जे नॉर्थ गेटवर राहिले मेरी लड़की आएगी आपको लेने को अरे आणि मी नॉर्थ गेट जवळ जाऊन उभा राहिलो 15 मिनिटात त्यांची मुलगी गाडी घेऊन आली एक 22 वर्षाची मुलगी माझी बॅग उचलून तिने डिकीमध्ये टाकली मला पायाला हात लावून नमस्कार केला गाडीत घेतलं आणि घरी घेऊन गेली तेव्हा मला जमिनीवर पाय अमेरिकेत लागले आणखी एक गोष्ट सांगतो की एवढा खर्च करायला म्हणजे प्रवास करायला खर्चाला पैसे कुठे होत आहे विचारणार तुम्हाला तुम्ही विचाराल म्हणून मी आधीच तर मी जातोय ही गोष्ट पुण्याच्या कोपरकर बुवांना कळली म्हणजे मध्ये दिवसही नव्हते एवढे पण त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती की अमेरिकेत कीर्तन व्हावी बर आणि आज मी जातोय हे कळलं त्यांच्या कानावर कुठेतरी मुद्दाम घातलं ते दुसऱ्या दिवशी 20,000 रुपये घेऊन आले आणि मला म्हणाले तुला जाण्याचा चान्स आलाय मी पैसे घेऊन आलो मला माहितीये तुला अडचण समजावं मी पैशासाठी घेऊन जाऊ शकलो नसतो 20,000 रुपये घेऊन आले आणि म्हणाले हे ठेव आणि आल्यानंतर 3 महिन्याच्या तू परत द्यायस एवढी कडीचे कागद तयार करून आणलं होतं म्हणजे सही घेतली ते चितपावकर म्हणून पण त्या काळाचे 20,000 आणि तिकीट 8,000 होत त्यावेळेला आणि लघु म्हणून त्यांचं तिकिटाचं दुकान आहे शिवाजी पार्क जवळ
त्यांच्याकडे गेलो त्यांची ओळख आहे माझी, तो नासी फडक्यांचा नाही म्हणा. अच्छा. आणि एकेकाळी नासी फडके एका साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, मी त्यांचा स्वयंसेवक होतो. त्या आठवणीने मी लागूकडे गेलो, लागून सांगितलं तुम्हाला तिकीट पाहिजे आणि होणारे सगळ्या साहित्य लाईट बुक आहेत. पण मग मी तुझ्याकडे कशाला गेलो, तू वाटेल ते कर तेवढे करतो. त्यांनी एका माणसाला विचारलं की तुम्ही जायलाच हवे का त्या दिवशी, तुम्हाला काय तीन चार दिवसात गेलो तरी चालेल. त्याचं तिकीट कॅन्सल करून ती सीट रिकामी करून त्यांनी मला दिली आणि मी गेलो. योग असला मी आपला सांगतो मी पूर्णपणे ईश्वरनिष्ठ माणूस आहे, देवाची इच्छा असेल तसं घडतं यावर माझा विश्वास आहे. आणि त्या परिषदेत तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांच्याकडे गेलो मी, त्याचं नाव भीष्म अग्निहोत्री बर, तो जो पंजाबी प्रमुख होता त्यांच्याकडे. मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही आमच्याकडे राहू शकाल का, आता हॉटेलमध्ये राहा. म्हटलं मी स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहे, अशा कुटुंबात मला पाठवली जिथे अंडंसुद्धा नसेल. ते म्हणे आहेत आमच्याकडे काही योगांनी नावं दिलेली आहेत. नाही, रमेश डबे म्हणून गुजराती माणूस होता, त्याच्याकडे त्यांनी मला पाठवलं. आणि रमेश डबे दुसऱ्या विषयी त्या परिषदेत मला घेऊन गेला की आजच्या परिषदेतला एक वक्ता माझ्याबरोबर आलेला. तिथे गेल्यानंतर धोतर अंगरखा टोपी घातलेला मी एकटाच होतो, म्हणजे स्टेजवरचे सगळे सूटबूट मध्ये होते, तीन संदेशी भक्त भगवे होते, पण बाकी धोतर नेसला सुद्धा हिंदू परिषदेला कोणी नव्हतं. आणि मी तिथे गेलो ज्यावेळी माझं भाषण होतं, माझा 19वा नंबर लागला. मी ज्यावेळी भाषणाला उभा राहिलो त्यावेळी माझ्या 5 वाक्यामध्ये टाळ्यांचा कडकडायचा. मी सुरुवात अशी केली की आय हॅव कम हिअर टू स्पीक ऑन हिंदू धर्म अँड लेट मी टेल यू ॲट द आउटसाइड हिंदू इज ओनली धर्म अँड ऑल अदर्स आर रिलिजन्स. देर इज नो अदर वर्ड फॉर धर्म इन इंग्लिश बिकॉज द कन्सेप्ट ऑफ धर्म इज नॉट नोन टू द ब्रिटिश पीपल. टाळ्यांचा कडकडायट झाला. मला तर विवेकानंदांचीच आठवण झाली आहे. पुण्याच्या आमच्या कोपरकरांनी म्हटलं होतं की ते जोशी महाराज, विठ्ठल जोशी महाराज तेही म्हणायचे ते हा आधुनिक विवेकानंद. त्या परिषदेत बोलायचं मला योगाला. बर. आणि तिथे डायनिंग टेबलवर जेवण परिषदेनंतर इतके लोक जमले की तुम्ही आमच्याकडे याल का, तुम्ही गुजरातीत बोलता का, तुम्ही मराठीत बोलता का, तुम्ही हे कराल का. आणि मी त्यांना सांगितलं की मी आता काही सांगू शकत नाही की माझी उद्या कुठे राहायचं आहे हा प्रश्न आहे माझा. तर पण एक करा, तुमची कार्ड मला देऊन ठेवा. तर 35 कार्ड तिथे माझ्याजवळ जमली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कळवा, फक्त 15 दिवस आधी कळवा की आम्ही तुमचा कार्यक्रम ठेवू आणि आमच्याकडे तुम्ही जरूर या. आणि मग रमेश देवीनी मला अमेरिकेचा नकाशा दिला आणि त्या नकाशात ती कार्ड पुढे ठेवून मी टिंबर टिंबर त्या गावाची केली आणि ती जोडून मार्ग स्वतः जमून ठरवला आणि त्याप्रमाणे गेलो. त्यामुळे 68 कार्यक्रम करून मी 3.5 महिन्यानंतर परत आलो. म्हणजे तेव्हा जे गेले तुम्ही धर्मपतीसाठी त्याच्यानंतर 3.5 महिन्यांनीच परत आले आणि तेव्हा 68 कार्यक्रम करून परत आलो. आणि निघताना तुमच्या डोक्यातही नसेल की असं काही विचारही नव्हता. काहीच नाही. आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आमंत्रण घेऊन आलो. आणि असा मी 7 वेळा पुढे गेलो, म्हणजे 80, 81, 82, 85, 87, 89 आणि 91 इतक्या वर्षी मी गेलो. आणि 81 मी माझ्या बायकोलाही घेऊन गेलो. तिला अमेरिका पण दाखवून. तर आबा, आता मला असं विचारायचंय की इतकी सगळी व्याख्यानं झाली, इतके देश फिरले, आता तुम्ही बाबांनीकडे म्हणजे गजानन महाराजांकडे कसे वळला? खूप छान प्रश्न आहे तुमचा. काय माझ्या जीवनात, मी तुम्हाला म्हटलं ना की दैवाची साथ उत्तम आहे, त्याप्रमाणे गजानन महाराज ही व्यक्ती कोण ही मी कधी ऐकलंही नव्हतं नाव, त्यावेळी त्यांनी मला रवा केलं. अरे वा. म्हणजे तो प्रसंग मोठा मजेशीर आहे गजानन महाराजांच्या संदर्भातला. की मी नागपूरला गेलो होतो, माझी रामनगरच्या राम मंदिरात माझी प्रवचन होती. 9 दिवस रामनवमीचा उत्सव होता आणि गावामध्ये नानिवडेकर मंगल कार्यालय म्हणून आहे, त्या कार्यालयात माझा मुक्काम होता. ते नानिवडेकर लांबच्या नात्याने माझे मामा लागतात. तर त्यावेळी तिसऱ्या मधल्या त्यांच्याकडे खोली मला त्यांनी दिली होती आणि तिकडून मला गाडी यायची घेऊन जायला आणि पोहोचवायला. त्यांच्या घरी माझा मुक्काम होता.
रामनवमीच्या अध्या रात्री मला पहाटे स्वप्न पडलं. बर. आणि स्वप्नात असं दिसलं की मी कोकणातल्या आमच्या घरी आहे. बर. आणि कोकणात आमचे जे चुलभ वगैरे आहेत ते आम्ही जेवण दुपारी गप्पा मारत बसलोय असं स्वप्न पडलं. आणि ह्या गप्पा मारत असताना त्या पडवीच्या गजांच्या मधून बाहेर अंगणामधून एक माणूस जाताना दिसला. बर. ते गजान महाराज होते. अर्थात मला त्यावेळी काहीच कळलं नाही. बर. पण एवढा मोठ्या वयाचा माणूस नागडा उठा कसा करतोय असं मला आश्चर्य वाटलं. आणि तो समोरून पास झाला पण जाताना तो माझ्याकडे पाहत होते. ते त्यांनी हात असा वर केलेला होता आणि माझ्याकडे पाहत पाहत ते अर्ध सोड अर्ध सोड अर्ध सोड अर्ध सोड असं म्हणाले. बर. अर्ध सोड अर्ध सोड अर्ध सोड अर्ध सोड चार वेळा अर्ध सोड असं. बर. हे अर्ध सोड असं काय म्हणाले आणि पुढे जायचे झाले. बर. म्हणजे मग त्यांना विचारावं आपण याचा अर्थ काय करेल राहिलंच नाही. बर. पुन्हा तिथपर्यंत जाऊन मी बघायला स्वप्नच होत होते संपलं ते. पण डोक्यात विषय मात्र एक नवीन बसला की हे असं काय बोललं हा माणूस कोण होता. तो म्हटलं मामांना आमच्या माहीत असे. आणि पहाटे नागवडेकर मामा आमचे लवकर उठायचे आणि अंगणामध्ये खुर्शी टाकून जप करून बसायचे. हा ही त्यांची सवय होती. विनायक नानिवडेकर तर मी त्यांच्याकडे खाली उतरलो. ते बसले होते जप करत. म्हणजे मामा मला आता असं स्वप्न पडलंय आणि असा एक माणूस दिसला. तू म्हणाले नाही शेगावचे गेले आहेत महाराज. ते म्हणाले म्हटलं म्हणजे शेगावला असतात ते. तर म्हणजे असतात नाही होते असं नाही येत म्हणे ते. पण तुम्ही म्हटलं असं काय बोलले मला अर्ध सोड मला काही कळलं नाही. मामांना जरा अशी डोकं खाजवायची सवय होती तर असं त्याने खाजवलं आणि मला म्हणाले काही एखादा मोठा प्रोजेक्ट घेतलाय का हाती. हो म्हटलं. मग तो अर्धा सोडावा लागेल तर यशस्वी होईल असं मला त्याचा अर्थ वाटतोय. ते म्हटलं हो बरोबर आहे म्हटलं. मग म्हणाले काय असं काय तुम्ही करायला घेतलेलं आहे. तर मी तर म्हटलं मामा आम्ही म्हटलं एक यात्रा कंपनी काढतोय. बरं. मी यात्रा केल्या आहेत या बद्रीनाथ केदारनाथ काशी यात्रा वगैरे. आणि सगळे मला विचारतात की बद्रीनाथ कसं जातात याला कसं जातात. तर आम्हीच विचार केला की काशी गया प्रयाग बद्रीनाथ केदारनाथ असा सगळा प्रवास करायचा आणि म्हणून रेल्वेची बोगी बुक केली. पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि आमच्याकडे नावं यायला लागली. पण 12 नावं झाल्यावर 13 काही नाव आलं नाही. आणि मी आता ह्या चिंतेत आहे की त्याकरता बोगीला पैसे 1000 रुपये भरलेले आहेत आणि जर माणसं नाही आली तर काय होईल आपलं या चिंतेत मी आहे. तर मामा म्हणाले बरोबर अर्ध सोड असं त्यांनी म्हटलं का तुम्ही अगदी चुकीचा प्लॅन केलेला आहे म्हणाले. म्हणजे कसं ते काशी आणि बद्री केदार कोणीही एका वेळी करत नाही. अच्छा. म्हटलं का बरं कोणी नाही केलं आम्ही केलं तर काय हरकत आहे. आपण का करत नाहीत लोक. कारण बद्री केदारला ज्या दिवसात जातात त्या दिवसात काशी यात्रा होऊ शकत नाही. कारण काशी अतिशय गरम शहर आहे. बरोबर. आणि काशी यात्रेत त्या दिवसात इतक्या उन्हाळ्यात तुम्ही जाऊ शकत नाही आणि बद्री केदारला त्याच दिवसात जावं लागतं इतका उन्हाळा असल्याशिवाय जाता येत नाही. बर. अरे खरंच की. तर म्हणाले अर्ध सोड म्हणजे काशी ड्रॉप करा आणि फक्त बद्री केदार करा. बोगी बुक केली आहे तर काय करू पण अर्ध सोडा हा आता कसं करायचं ते हे मला कळलं. आता मला सगळ्यात हे कुणी सांगितलं आणि का सांगितलं आणि काय सांगायचं म्हटलं होतं महाराजांनी येऊन सदा सांगितलं का सांगावं. मग मी लगेच ज्यावेळी घरी गेलो मुंबईला आलो आल्यानंतर मी रेल्वेच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ज्याच्याकडे हे काम होतं तो माणूस नेमका त्या सीटवर डोंबिवलीला राहणारा माझे प्रवचन नेहमी ऐकणारा माणूस होता. तेव्हा त्यांनी मला हा तुमचं कसं काही येणं झालं कसं आधी चहा घेऊ म्हटलं सगळं काम आहे काम नंतर करू म्हणाले. मग चहा वाजवला चहा प्यायलो आणि मग त्यांनी विचारलं काय म्हटलं मी असं असं झालंय आणि मला ती बोगी आता हा प्रोग्राम मला सगळा बदलायचा आहे तर मला अर्ज ड्रॉप करता येईल का म्हणे कॅन्सल करा. बर. टोटल टूर कॅन्सल करा. अरे अहो पण तुला अर्धी करायची आहे की स्वतंत्र करायची आता. अच्छा. म्हणजे ही टूर कॅन्सल. बर. आता फक्त बद्री केदारची जाहिरात करा आणि जे तुम्हाला मेंबर्स मिळतील त्यांची नावं मला 15 दिवस निघायच्या आधी द्या
मी तुमची सगळ्यांची एका बोगीत बुक करून देतो. अरे वा. आणि परतीची परत रिझर्वेशन मी करून देईन. छान. आणि काम इतकं छान झालं की आम्ही बद्री केदारची यात्रा उत्तम रीतीने करून आलो आणि त्यानंतर आम्ही 11 वेळा आम्ही बद्री केदारला जाऊ. पण त्या काळात तेवढ्या यात्रा कंपन्या वगैरे पण नसतील बद्री केदार वगैरे हे करत नव्हतं. करत नव्हतं म्हणजे ही कल्पनाच नवीन होती त्यावेळी. नवीनच कल्पना तुम्ही सुरू केली. अरे बर. मग त्याच्यानंतर तुम्हाला इच्छा झाली की हे कोण गजानन महाराज आणि म्हणून तुम्ही म्हणून मी तुझा अगदी बरोबर बोलला की हे गजानन महाराज असतात ते मला मला केवढ्या संकटातून त्यांनी वाचवलं. मी कर्ज बाजारी झालो असतो. हो तेवढा पैसा अडकेला त्याच्यामध्ये. आणि अर्थार्थी काही संबंध नसताना ओळखही नसताना काही नाही. मी त्यांचा भक्त आहे का काहीच नाही. तर तुम्हाला नावही माहित नाही. देव भक्ताचं संकट करतात निवारण करतात. मी कुठे यांचा बघतो. मी यांना कुठे प्रार्थना केली होती तेव्हा त्यांनी होऊन मला जवळ केलं. आणि मग त्यानंतर मी माझा भक्तच झालो. मी शेगावला जाऊन आलो. त्यानंतर अनेक वेळा मी शेगावला गेलो आणि मला अनेक वेळचा अनुभव त्यांच्या संबंधीचे आले. पण आम्हाला दोन चार अनुभव तुम्ही थोडक्यात सांगितलं तर फार बरं. पण एक गोष्ट मला इथे प्रकर्षाने जाणवते की देवानी म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांच्या रूपाने तुम्हाला आणि सगळ्यांना हे सांगितलं की शेवटी सगळे एकच आहे. तुम्ही कुठल्या ईश्वराची भक्ती करता कोणाची भक्ती करता नाही ईश्वर एकच आहे. आणि म्हणूनच त्यांनी गजानन महाराजांनी स्वतः येऊन तुम्हाला सांगितलं की बाबा अर्धस्वर. आणि मग आता तुमचे थोडक्यात आम्हाला दोन चार अनुभव तरी सांगा. नाही काय असं बघा प्रत्येक गोष्टीत आपल्याला दृष्टी ती आलेली असते. आणि त्यामुळे काहीही चांगलं झालं की त्यांच्यामुळे झालं अशी एक श्रद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. पण मला तसे अनेक वेळचे अनुभव अनेक प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये आल्या की ज्या जीवनांमध्ये मी कल्पनाही केली नव्हती अशा रीतीने काही गोष्टी घडल्या. आता हे तुम्हाला सांगितलं हे परदेशात जाण्यासाठी काही कल्पना होती केली होती का कधी. पण एकंदर एकाएकी म्हणजे जी मगाशी तुम्हाला सांगितली की गजानन महाराजांची भेट किती जुनी गोष्ट. आणि गेलो आम्ही आता ह्याला यात्रेला किंवा त्यानंतर परदेशात. ही परदेशात जायची 80 सालची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एवढा काळ गेला. हो हा. आणि त्या त्या वेळेला पुन्हा हे अनुभव जिथे जावं तिथे तशा प्रकारचे यायचे कुणीतरी आहेच आपल्या पाठीशी असं पदोपदी वाटत असे. म्हणजे सोय ऑलरेडी झालेली राहायची तुमच्या अगोदर कोणीतरी सोय करताय असं हो ना. बर. आता ते लोक विचारायचे तुम्ही गुजरातीत बोलता का. आता मी गुजराती बोलतो मी हिंदी बोलतो चार भाषातून मी बोलतो ही मोठ्या लोकांना माहीत झाली. मला एक जण म्हणलं पुढे एवढ्या सगळ्या भाषा तुम्हाला कशा येतात खरं सांगू का. मी मराठी माणूस आहे जन्मानं त्यामुळे मला मराठी येतं. मी गुजरातमध्ये माझा जन्म झाला आणि माझं लहानपण गेलं त्यामुळे मला गुजराती येतं. हिंदी कशी बोलली तरी चालते. जनरली आपल्या लोकांना हिंदी येत राष्ट्रभाषा म्हणायची. आणि इंग्लिश माझं शिक्षण आहे मे मेड पर्यंत झालंय त्या काळातलं. पुन्हा सांगतोय त्या काळातलं. त्यामुळे हे सगळं जमत. तर ही जी काही गोष्ट आहे याच कारण की ईश्वरी कृपा आहे आणि माझी श्रद्धा कृपेवर आहे की तुम्ही मी हे करतो म्हणून काही होणार नाही. त्याची इच्छा असेल तर तुम्ही नाही म्हटलं तरी ते होणार आहे. असं पुन्हा पुन्हा जायचं आहे योग्य ना. आत्ताची गोष्ट तुम्हाला सांगतो लेटेस्ट अनुभव की एक 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1 मे या दिवशी लंडनला ब्रिटिश पार्लमेंट हाऊस मध्ये माझं व्याख्यान झालं. वा. ही कुणी कल्पना तरी केली असेल का की आपलं किती व्याख्यान पार्लमेंट हाऊस मध्ये. आणि काय झालं म्हणजे मी सांगितलं कोणालाही खोटं वाटेल असं आहे पण घडली ही गोष्ट. लंडनच्या पेपर्स मध्ये ते येऊन गेलं फोटो सकट येऊन गेलं. आणि काय झालं शिवाजी महाराजांचं इंग्लिश चरित्र प्रकाशित करायचं होतं त्या प्रकाशकाला ज्यांनी ते प्रसिद्ध केलं. आणि त्याची इच्छा अशी होती की ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलेलं होतं. हो शिवाजी हा एक दरोडेखोर होता हो, हो. असं म्हटलेलं आहे हो. तेव्हा ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये त्याचं चरित्र प्रकाशित करावं आणि तो सन्माननीय पुरुष केवढा मोठा आहे हे सांगितलं जावं ही त्या प्रकाशकाची इच्छा होती. क्या बात. वा. प्रवीर पारकर म्हणून त्यांनी ते प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मी शिवाजी महाराजांवर व्याख्यानं देतो आणि पारकरांना मी आदरणीय वाटत असेल त्यामुळे त्यांनी असं केलं तुम्हाला घेऊन जाणार आम्ही. आणि ते व्याख्यान तिथे व्हायचं पार्लमेंट हाऊसमध्ये सगळं तिकडचं प्लॅनिंग त्यांनी केलं आणि मग तो इथून जवळजवळ 50 लोकांना घेऊन गेला.
सगळ्यांचा प्रवास खर्च करून बोला वा त्यावेळी कंबल सांगतो तुम्हाला बाबासाहेब पुरंदरे होते त्यावेळेला बाबासाहेबांना हे कळलं ज्यावेळी कुठेतरी खटखट करतात शिवाजी म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हा शेवटी कोण याला का घेऊन गेले तिकडे त्यांना कळल्यावर त्यांनी पार्कला घरी बोलवलं आणि म्हणाले काय हो रे मी नव्हतो का इथे तर ते म्हणाले तुम्ही आता 93 वर्षाचे तुम्हाला एवढा प्रवास झेपणार होणार म्हणून म्हणे मी आम्ही त्यांना सगळे ते शिवाजीवर बाजूला बोलतात म्हणतात नाही मी आलो असतो म्हणाले अजून चला म्हणाले ठीक आहे म्हणे येतो मी पण त्यांच्या त्या वयातल्या माणसाला नेण्यासाठी त्यांचे 2 बॉडीगार्ड्स त्यांच्याबरोबर घेऊन तिघांचा खर्च करून पारकरांनी त्यांना तिथे नेली पण त्यांनी त्याचवेळी त्यांना सांगितलं प्रकाशन शेवट्यांच्याच असतो यात बदल होणार नाही तर बाबासाहेबांना स्टेजवर बसवलं सन्माननीय आदरणीय व्यक्ती म्हणून पण व्याख्यात माझं झालं तिथे आणि पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते आता असा योग जो यावा मला सांगा की लंडन मध्ये पार्लमेंट हाऊस मध्ये जाऊन व्याख्यान झाल्याचं मी अजून कोणाच्याच बद्दल ऐकलेलं नाही आणि ताई बाबासाहेब तुमच्या बाजूला बसते वा काय किती दुर्मिळ योग आहे म्हणजे दुर्मिळ योग आहे विचारही करू शकत नाही खरोखर वा खूप सुंदर पण मग आता तुम्हाला 52 लिहावी अशी का वाट काय जर ही स्व त्यांचीच इच्छा बर म्हणजे शेगावला पण मी दरवर्षी प्रवचनांना जायला लागलो हळूहळू आणि मग संस्थांनीही मला बोलवलं आणि मग जवळजवळ आतापर्यंत मी काहीतरी 20-22 वेळा तरी 28 वर्ष मी सतत जातोय आणि माझे दिवस ठरलेले आहेत दसऱ्यानंतर 3 दिवसापासून म्हणजे अश्विन शुद्ध त्रयोदशीपासून 12 दिवस अशी माझी अश्विन शुद्ध त्रयोदशी दसऱ्यानंतर 3रा दिवस बर त्या दिवसापासून माझी 12 दिवस प्रवचन इथे होत आहे तर आता हे 2-3 वर्ष करोनामुळे बंद झालं पण त्याच्या आधी 28 वर्ष सलग ही प्रवचनं झाली पण अश्विन शुद्ध पक्षीपासून नवरात्र सुरू होत ते प्रतिपदेपासून आणि दसऱ्यानंतर त्रयोदशी पुन्हा मला थोडं कन्फ्युजन झालं म्हणजे दसऱ्यानंतर म्हणजे 15 दिवस नाही झाले 10 दिवस झाले बरोबर तर त्यामुळे तिथे माझं जाणं येणं जाणं असं इतकी वर्ष झाले शेगावला आणि ते महाराजांनीच करून घेतलं असं समजायचं नाही त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत बरोबर आता या पारकरना मलाच न्यावं ही बुद्धी का व्हावी आणि खरोखरच बाबासाहेब जिवंत असताना कोणी बाबासाहेबच नेलं असतं नक्की नक्की कारण शिवाजी महाराज म्हटलं की बाबासाहेब इक्वेशन इक्वेशन अगदी खरं आहे अगदी खरं पण हा गृहस्थ माझ्याकडे पण मला घेऊन जातो हा म्हणजे शिवाजी महाराज जर मी जरी व्याख्यानं दिली असली तरी शिवाजी महाराजांवर बोलणारे शेवटे ही काही म्हणजे प्रसिद्धी नाही प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध रामायण महाभारत भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी तर मंडळी अजूनही हा अजूनही प्रश्नाचं उत्तर आलं नाही घाबरू नका मी विचारतोय त्यांना पुन्हा की 52 तुम्ही कशी लिहिली ते सांगा आणि हा त्यांचे काही अनुभव असतील तर ते सांगा शेगावला 91 साली मी प्रवचनाला गेले आणि माझा मुक्काम तिथे असताना होता मंदिरातच आणि मी सकाळी पहाटे कायम उठतो म्हणजे ज्यावेळी मी शेगावला असतो तरी पहाटे 4-4:30 उठायचं आंघोळ करून संध्या करायची आणि खाली दर्शनाला 5 रस्ता जायचं मंदिरात बरोबर 5 ला मंदिर उघडतं त्यावेळी 5:25 लोक श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बाहेर उभे असतात ठरलेले लोक आहेत ते आणि 5 वाजले की घंटा वाजते आणि सगळे लोक आजचे येतात मी प्रवचनाचा जेव्हा जातो तेव्हा त्या मंडळींमध्ये मी सगळ्यात पुढे असतो आणि त्यामुळे ती मंडळी मला आज घेऊन जातात आणि मग हे होतं ते झालं की मग आतल्या बाजूला जायचं पारायण कक्षात जायचं अध्याय एखादा तरी वाचायचा पारायण करायचं आणि असं सगळं करून प्रदक्षिणा वगैरे करून मग बाहेर यायचं आणि मग बाकावर बसून थोडा वेळ पेपर वगैरे वाचायचं तिथे पेपरवाले असतात असं करायचं मी तर असं एक दिवशी करत असताना आणि तिथे बाहेर बसलो असताना आणि माझं कायम दत्तभावांनी म्हणणे माझ्या प्रार्थनेतला भाग आहे दत्तभावांनी तर ती रंगवधू त्यांनी केलेली दत्तांची भावनी आहे तर ती मी म्हणत होतो जय योगीश्वर दत्त दया तुझे एक जगमा प्रतिपाळ
अत्र सूर्या करी निमित्त प्रगट्यो जग कारण निश्री गुजरातीत आहे आणि एकाएकी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी हे कसं माझ्या तोंड झालं आणि जो गुड लागून गेला ना ती सगळी बावन्नी अशी माझ्या तोंड निघत गेली आणि मी हातात पेपर होता त्या पेपरवर खिशातल्या पेननी कडे कडेवर लिहित गेलो बर आणि सगळी बावन्नी लिहिली गेली एका सेकंदात त्यात एक अक्षर काना मात्र वेलांटी सुद्धा बदल करावा लागला नाही नाही तर अशी रचना झाली की आपण चेक करताना आपल्याला काही दुरुस्त्या कराव्या लागल्या काही करावं लागलं नाही आणि ती मी वर आलो आता ती तोंडात बसली हळूहळू येऊन ठेवली असेल लगेच संपली पुढे मी बार्शीला गेलो त्याच वर्षात पुढे काही दिवसांनी आणि बार्शीला गेलो तिथे माझी प्रवचन होती भगवंताच्या मंदिरात बार्शीचं भगवंताचं मंदिर फार वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे विशेष म्हणजे तिथे भगवंत म्हणून कृष्णाची मूर्ती आहे पण त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की श्रीकृष्णांना भगवत भक्त बोलवत आहे आणि गणपतीत श्रीकृष्ण निघण्याच्या तयारीत आहेत तेव्हा रुक्मिणी माता म्हणाली की मी पण येते जरा थांबा ते थांबले नाही ते म्हणाले अगं गडबड आहे माझा भक्त हाका मारतोय ती म्हणाली जरा थांबा ना मी येते यांनी उचलून घेतली तिला खांद्यावर अरे बाप आणि तिची मूर्ती अशी आहे वा की भगवंताची मूर्ती अशी त्यांच्या खांद्यावर रुक्मिणी आहे आणि तिचं दर्शन आरशात घ्यावं लागतं आपल्याला तोंड मागे तर त्या मंदिरात माझी प्रवचन होती आणि तिथे प्रवचन असताना ही बाबांनी मी म्हणत होतो माझा मुक्काम त्याच्या खोली होती तिथे जे होत्या तिथे जागा तर पहाटे मी उठतो नेहमीच त्याप्रमाणे उठलो होतो आणि म्हणत होतो बाबांनी तर तिथे डॉक्टर कश्यपी म्हणून अध्यक्ष आहेत ते तिथे दर्शन पहाटे आले यायचे रोज ते अध्यक्ष त्या मंदिरचे पण अध्यक्ष आहेत तर ते तिथे आले होते आणि ऐकलं मी काय म्हटलेले म्हणतोय थांबले आणि आटोपल्यावर म्हटलं काय म्हणत सुद्धा तो म्हणतो ती गजानन बाबांनी म्हणजे शेगावच्या महाराजांची म्हटलं हो अहो द्या ना आम्हाला म्हणे त्याची एखादी प्रत असली तर म्हटलं लिहिलेलीच नाही आहे ती छापली तर कुठली पण लिहिलेली नाही म्हणजे माझ्या पाठ्या म्हणून मी म्हणतोय नाही द्या ना म्हणाले लिहून आपण छापूया देतो म्हटलं आणि लगेच बसून मी लिहून काढली आणि त्यांना दिली त्या दिवशी त्यांनी त्याच्या 2000 प्रती छापल्या पिंपरकर म्हणून प्रेसवाले तिथे बारशीला मी नाव सांगतो ही सत्यता पटावी म्हणून आणि त्यांना ती दिलं त्यांनी सत्याकाळ छापून दिल्या त्या प्रती घेऊन ते रात्री आले आणि त्यातल्या 550 प्रती तिथल्या गुरुजींनी हातात धरून भगवंताच्या हाताला लावून त्याच्या हातून त्याचं प्रकाशन झालं हा त्यातला महत्वाचा भाग आहे केवढा योग आहे आणि मग त्या प्रती त्या दिवशी तिथे वाटल्या आणि प्रवचनात रोज 10 दिवस प्रवचन होती त्यात रोज ते म्हटलं जात होत तेव्हापासून ते छापलं गेलं आणि मग मात्र ते इतकं लोकप्रिय होत गेलं की जिकडे तिकडे लोक ते हात मिळाले की ते छापायचे पुढे 10,000 लाखाने प्रती छापल्या आणि आतापर्यंत जवळजवळ 3 कोटी प्रती छापल्या गेल्या ऑफिशियली माहिती आहे ते आणि 22 प्रकारच्या प्रती माझ्याकडेच आहेत लोकांनी मलाही कोणीतरी एक भेट म्हणून दिलेली आहे ती पण त्याच्यावरती काही जास्त नाव वगैरे लिहिलेलं नाही तर असे किती असतील म्हणजे कोट्या काही लोकांनी काय केलंय सुरेश बोलायचे तिथे भक्तकडे बोले आता विचारणार होतो अशा एक दोन लोकांना मी नोटिसा दिलेली आहे हा बदल करण्यात मला काही अधिकार नाही युट्यूब वरती पण मी जेव्हा ऐकली ना ती कोणीतरी टाकलेली आहे त्यांच्या आवाजामध्ये त्यांनी भक्तगण बोले असंच म्हटलेलं तिथे आपल्याला बघावं लागेल तर अशी ती बावन्नी म्हणजे बावन्नी ईश्वरांनी तुमच्या मुखातून बोलवून घेतली त्यांचीच रचना आहे ती असं म्हणतात ते हरकत ईश्वरी रचनाच आहे कारण एका सिटिंग मध्ये एका बैठकीत ही सगळी पूर्ण बावन्नी लिहून काढायची म्हणायची आणि त्यात काना मात्रा वेलांटी याचाही फरक नाही बरं त्याचे प्रकाशन सुद्धा भगवंताच्या हातून व्हावं म्हणजे याच्यापेक्षा दुसरा दुर्मिळ हा सुयोग कुठला होऊ शकत नाही सगळ्या मंदिरांना देवाचं नाव कुणाचं तरी असतं ह्या मंदिरात भगवंताचं देव सुद्धा भगवंत आहे तर आता मी आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला आजकालचे हे जेवढे भक्ती करतात आहेत लोक सगळे करतात त्यांना काही एखादा मार्गदर्शन पर असा काही सल्ला द्यायचा आहे का किंवा असं काही तुम्ही सांगाल का तुम्ही सगळं श्रद्धा आपण ज्या ईश्वरावर ठेवतो
त्यावरती आपली इतकी असली पाहिजे की तो सगळं करणार आहे हे आपण जाणलं पाहिजे. बेसिकली आपण हे जाणलं पाहिजे की विश्व जे चाललंय, धर्माचा जो मूळ भाग आहे तो आहे की धर्म, मगाशी जे बोलतो ना की धर्म आणि रिलिजन फरक आहे की रिलिजन इज क्रिएटेड बाय मॅन अँड धर्म इज क्रिएटेड बाय गॉड. आणि धर्म ही वस्तू अशी आहे की धर्म नाही अशी सृष्टी एकही वस्तू नाही. म्हणजे अणु परमाणूंना सुद्धा धर्म आहे. उदाहरणार्थ एखादी वस्तू लाकडाचा एक कण जर असेल तर त्याच्यामध्ये किती परमाणू असतात ते सुद्धा. हे लाकडाचं वेगळं, त्यात सुद्धा अमुक प्रकारच्या लाकडाचं वेगळं, अमुक प्रकारच्या लाकडाचं वेगळं, हे कुणी ठरवलं? लोखंडाच्या एका परमाणूमध्ये, एका अणूमध्ये किती परमाणू असतात, एका कणामध्ये सोन्यात किती असतात, हे ठरलेले आहे. त्याप्रमाणे ती वस्तू ठरलेली असते. मग मला सांगा की ही जी त्याची त्या पदार्थाच्या उत्पत्ती बरोबर येणारे त्यांच्या कण आणि त्यांचे गुण, हा जो दुसरा भाग आहे तो जो गुण आहे त्यांच्या ठिकाणचे, ते गुण कसे आले कुठून? सोनं म्हटलं की ते पिवळंच असलं पाहिजे, लोखंड म्हटलं की ते काळच असलं पाहिजे, तांब म्हटलं की ते तांबडच असलं पाहिजे. तसं माणसांमध्ये त्याच्या जीवनभराच्या सगळ्या कृतींमध्ये तो कसा असावा, इतकंच नाही तो जीवात्मा आणि देह हे भिन्न आहेत, त्या जीवात्म्याच्या वास्तव्य या देहात व्हावं आणि मग त्या जीवात्म्याने पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळं म्हणून या जीवनात जन्म कसा चालावा हे सगळं विधाने योजना करून चालवलेलं आहे. हे यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही वागलं पाहिजे. आणि तो जो देव आहे तोच माझे महाराज आहे. महाराज वेगळे नाही, महाराज परमेश्वर आहे. त्यामुळे परमेश्वर ह्या रूपाने आम्ही त्यांना पाहिलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की ते सगळं काही करतात. आणि तुम्ही ज्यावेळी श्रद्धा ठेवता त्यावेळी एक लक्षात घ्या की तुमचं कल्याणच होईल असं समजायचं कारण नाही. हा, कारण तुम्ही पूर्वजन्मी जे काही वेगळ्या गोष्टी केल्या असतील त्याचं फळ तुम्हाला मिळालंच पाहिजे. त्यातून तुमची सुटका फळ मिळाल्यानेच होणार आहे. त्यामुळे तेही तुम्हाला, पण ते तुम्हाला टॉलरेबल व्हावं अशी काळजी प्रेमाने ते करा. म्हणजे प्राप्तनात जे आहे ते भोगावं लागेल, फक्त त्या भोगण्याची शक्ती आपल्याला मिळावी यासाठी गुरु महाराज आपल्याला मदत करतात. आणि जे काही आपलं कर्म आहे, जे काही विधी लिखित आहे ते होणारच आहे, ते सगळं महाराज आपल्याकडून करवून घेतात. फक्त ते सुसह्य व्हावं आणि आपल्या हातून बरोबर व्हावं आणि दुसरं कुठलं कर्म आपण निर्माण करून ठेवू नये याच्यासाठी आपल्याला सद्गुरू नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर खूप खूप धन्यवाद अवा, आणि तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला. आणि असं आहे की तुमच्या घरी पण थोडं पेशंट आहेत म्हणतात तुम्ही, तुमचंही वय हे सगळं बघता खूप खूप धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभो आणि तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि तुमच्याकडून असेच हजारो लाखो अजून व्याख्यानं, कीर्तनं हे किंवा ग्रंथनिर्मिती ही अखंडित सुरू राहो, हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार मंडळी, आम्हाला ही मुलाखत घेण्यास काही अडचणी होत्या. जसे आबांचे वय, त्यांची व्यस्तता, त्यांच्या कुटुंबाची प्रकृती आणि काही तांत्रिक अडचणी पण होत्या. पण तरी श्री गजाननच्या कृपेने सर्व काही सुरळीत पार पडले. आता फक्त एकच विनंती करावीशी वाटते की कुठल्याही साहित्यिक किंवा कलाकाराची कुठलीही कलाकृती किंवा साहित्य त्यात मुळीच बदल करू नये. त्यांचे नाव वगळून त्यांचे श्रेय हिरवून घेण्याची घोडचूक किंवा महापाप तर मुळीच करू नये. सुरेश बोले जय बोला, गजाननाची जय बोला, यातून काही मंडळींनी आबांचे नावच वगळून टाकले. असो, तूर्तास येथेच थांबतो, पुन्हा भेटूया. जय गजानन.